डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले गेले होते. प्रतिष्ठानच्या वतीने विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असते, पण रविवारी मात्र श्री सदस्यांनी रायगड जिल्ह्यात स्मशानभूमीची स्वच्छता करत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले गेले. या अभियानात पनवेल तालुक्यातील पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, आसुडगाव, धाकटा खांदा, आदई, आकुर्ली, सुकापूर, देवत, उसरली खुर्द, विचुंबे, पळसपे, नांदगाव, वडघर, करंजाडे, चिंचपाडा, कोलीकोपर, बारगाव, दापोली, डुंगी, ओवळे, कुंडेवाळ, भंगारपाडा, भिंगारी, मोसारे, पाटणोली, मानगर, नानोशी इत्यादी ठिकाणाहून सुमारे 1203 स्त्री सदस्य सहभागी झाले होते. अभियानात 27,465 किलो कचरा गोळा केला गेला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.